इयत्ता दहावी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक प्रकरण सातवे भिंगे आणि त्याचे उपयोग विद्यार्थी मित्र आपण भिंग कसे तयार होतात त्यात भिंगाचे प्रकार बहिरगोल भिंग अंतर्गोल भिंग आणि भिंगाशी संबंधित सर्व संज्ञा आपण अभ्यासले आहेत बहिरगोल भिंगाद्वारे मिळणाऱ्या किरणाकृती आणि त्यांच्याशी संबंधित नियम आपण प्रयोगाने पडताळून पाहणार आहोत आपण त्यासाठी डार्कनेसची आपल्याला आवश्यकता आहे बघूया मी ज्या ठिकाणी उजेड केला आहे त्या ठिकाणी एक बहिरगोल भिंग लावलेला आहे आणि दोन किरणाकृती आपल्याला ले लेझरच्याद्वारे आपल्याला ले इथं पाहता येतील खालचा जो किरण आहे तो प्रकाशीय मध्यातून जातो आणि त्याला आपण मुख्य अक्ष असे म्हणतो आणि वरच्या बाजूचा जो किरण आहे त्याला आपण आपाती किरण म्हटलं आहे आणि तो अपवर्तन होऊन भिंगातून गेल्यानंतर अपवर्तन होऊन तो मुख्य नाभीतून मुख्य अक्षाला भेदून खाली जात आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण आणखी एक किरण जर मुख्य अक्षाला समांतर सोडला तर तो पुन्हा त्याचं अपवर्तन होऊन त्या ठिकाणी मुख्य नाभीतून जाताना आपल्याला दिसत आहे विद्यार्थी मित्रो यावरून आपल्याला पहिला नियम सांगता येईल की मुख्य अक्षाला समांतर असलेले आपाती किरण हे अपवर्तनानंतर भिंगातून त्याचं विचलन होतं आणि ते मुख्य नाभीतून जातात दुसरा नियम या ठिकाणी पडताळून आपल्याला पाहता येईल बैरगोल भिंगाच्या मुख्य नाभीतून जर आपाती किरण जात असेल तर तो अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर असतो या ठिकाणी मुख्य नाभी आपल्याला आयडेंटिफाय झालेली आहे मुख्य नाभीतून आपण विरुद्ध बाजूने आपाती किरण सोडलेलं आहे तर तो आपाती किरण आपण या ठिकाणी भिंगातून जाताना तो मुख्य अक्षाला समांतर असल्याचं स्पष्टपणे आपल्याला दिसत आहे यावरून दुसरा नियम आपल्याला सांगता येईल की कि आपाती किरण मुख्य नाभीतून जात असेल तर तो अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर असतो तिसरा नियम आपल्याला या ठिकाणी सांगता येईल जर आपाती किरण प्रकाशी मध्यातून जात असेल तर त्याचं अपवर्तन न होता तो सरळ जसा तसा पुढे जातो तेही आपल्याला प्रत्यक्ष या ठिकाणी किरणाकृतीने सांगता येईल विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपण बहिरगोल भिंगाद्वारे होणारे अपवर्तन अभ्यासले आता आपल्याला आंतरगोल भिंगाद्वारे किरणाकृतीचे नियम अभ्यासण्यासाठी आंतरगोल भिंगाच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी माहिती घेऊया त्यासाठी आपल्याला मुख्य अक्ष आणि या ठिकाणी मुख्य अक्ष आपाती किरण आपण या ठिकाणी भिंगाला जोडलेला आहे बघूया आपण आता त्यासाठी पुन्हा आपल्याला डार्कनेसची आवश्यकता आहे या ठिकाणी हा जो भिंग ठेवलेला आहे हा आंतरगोल भिंग आहे आणि आंतरगोल भिंगामधून आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे खालचा जो किरण दिसतो आहे तो मुख्य अक्षातून जात आहे किंवा तो मुख्य अक्ष आहे असं त्याला आपण मानूया आणि वरचा जो लेझरचा किरण आहे तो त्याचा अपवर्तन होऊन तो मुख्य आक्षापासून दूर जाताना आपल्याला दिसत आहे अपवर्तनानंतर आणि या, या ठिकाणी जर त्याला मागे वाढवलं तर तो या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की तो मुख्य नाभीतून आल्यासारखा भासतोय म्हणून आपल्याला या ठिकाणी पहिला नियम सांगता येईल की जर मुख्य आक्षाला समांतर आपाती किरण असेल तर अपवर्तनानंतर तो मुख्य नाभीतून आल्यासारखा भासतो हा नियम या ठिकाणी आपल्याला सिद्ध करता येतो आणि जर आपण या ठिकाणी मुख्य नाभीतून जर आपाती किरण सोडला तर तो मुख्य अक्षाला समांतर झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहता येईल मुख्य नाभीमधून जर आपण आपाती किरण सोडला तर तो अपवर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर असतो अशा प्रकारे आपण बहिर्गोल भिंग आणि भिंग यांच्या किरणाकृतीचे नियम प्रत्यक्ष प्रयोगाने पडताळून पाहिले